नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉइन्स अँड करन्सी नोट्स म्हणजे नाणी आणि नोटा या घटकाचा अभ्यास करणार आहोत पाहूया सर्वप्रथम एक रुपया किंवा वन रुपी म्हणजे किती पैसे किंवा किती पैसा तो वन रुपी इज इक्वल टू हंड्रेड पैसा किंवा पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसा किंवा शंभर पैसे आता आपण जर आपल्याला रुपये दिले आणि रुपयांचं रूपांतर समजा पैशांमध्ये करायचं असेल तर, तर आपण बघा यांचा जो संबंध आहे म्हणजे शंभरचा तर आपण त्याने सहज गुणून आपण रुपयांचं रूपांतर पैशांमध्ये करू शकतो आणि जर पैसे आपल्याला दिले पैशाच्या स्वरूपात सांगितलं तर पैशांना जर आपण शंभरने भाग दिला किंवा डिवाईड केलं तर आपल्याला त्याचं रूपांतर जे आहे ते रुपयांमध्ये मिळणार आहे फॉर एक्झाम्पल एट रुपी इज इक्वल टू किंवा म्हणजे आठ रुपये म्हणजे किती पैसे तर पाहूया आठ गुणिले शंभर किंवा मल्टिप्लाय बाय हंड्रेड इज इक्वल टू एट हंड्रेड पैसे आठ रुपये म्हणजे आठशे पैसे आता जर आपल्याला सांगितलं की पैशांमध्ये एखादी दिली समजा चारशे पंधरा पैसे आणि त्याचं रूपांतर आपल्याला रुपयांमध्ये करायचं आहे म्हणजे आपल्याला जी माहीत आहे ते आता पैसे माहीत आहेत पैशांचं रूपांतर आपण करतो रुपयांमध्ये म्हणजे आपल्याला हंड्रेडने त्याला डिवाईड करायचं आहे किंवा भाग द्यायचा आहे मग आता हे चारशे पंधरा छेद शंभर ज्या वेळेस मी हा चारशे पंधरा लिहिल तर चारशे पंधरा ज्या शंभरने भाग देणे म्हणजे काय तर दोन घरानंतर दशांश चिन्ह देणार आहोत म्हणजे आपण खाली दोन शून्य आहेत तर दोन घरानंतर पॉईंट दिला तर फोर पॉईंट फिफ्टीन आणि हे आता झालेले आहेत आपले रुपीज किंवा रुपये आता पुन्हा याच जर आपण पाहिलं तर हा फोर पॉइंट फिफ्टीन म्हणजे काय तर चार रुपये आहेत आणि हे पंधरा पैसे वेगळे आहेत अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल समजा आपल्याला फोर्टी एट थाउजंड पैसे असं दिलं आणि याच रूपांतर रुपयांमध्ये करायला सांगितलं तर आपण काय करणार दिलेल्या संख्येला म्हणजे अठ्ठेचाळीस हजार पैसे त्याला आपण फक्त शंभरने जर डिवाइड केलं तर आपल्याला त्या आप पैशाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे रुपयांमध्ये दोन शून्य कट आणि वरचेही दोन शून्य कट म्हणजे उरलेले आहेत चारशे ऐंशी आणि आता ही जी संख्या आहे चारशे ऐंशी किंवा फोर हंड्रेड अँड एटी ही संख्या आपल्याला रुपीज किंवा रुपये दाखवत आहे अशा प्रकारे आपण पैशांचं रुपयांमध्ये आणि रुपयांचं पैशांमध्ये रूपांतर करू शकतो रुपयांना जर आपण शंभरने गुंतलं तर आपल्याला पैसे मिळतील आणि पैशांमध्ये जर दिलं तर पैशांना आपण शंभरने भाग दिला तर आपल्याला रुपये मिळतील रुपी अँड पैसा इन डेसिमल फॉर्म रुपये आणि पैसे दशांश पूर्णांकामध्ये आपल्याला कशा प्रकारे लिहिता येतील पाहूया सर्वप्रथम फोर फोर रुपीज ट्वेंटी फायव्ह पैसा किंवा चार रुपये पंचवीस पैसे आपल्याला दशांश पूर्णांकांमध्ये लिहायचे असल्यास कसे लिहायचे आता हा चार रुपये किंवा फोर रुपीज जो आहे हा इंटिजिअर आहे किंवा कम्प्लीट आहे म्हणून हा आपण चार पॉईंट असं लिहून घ्यायचं आणि त्यानंतर डेसीमध मध्ये लिहिताना रुपये आणि पैसे यांचा जो संबंध आहे म्हणजे एक रुपयाबरोबर किती आहे तर हंड्रेड पैसे म्हणजे दोन घरांपर्यंतचा संबंध आहे मग आपण या ठिकाणी आपल्याला दोन घरं यायला पाहिजे पॉईंट नंतर दोन घरं असणार आहेत मग त्यामध्ये आपल्याला लिहायचा ट्वेंटी फाईव्ह तर तो आपण लिहू शकतो या पद्धतीने म्हणजे फोर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि जे याला आपण एकक देणार आहोत ते म्हणजे यातील दोघांपैकी मोठा जो आहे म्हणजे रुपी तर आपण द्यायचा आहे रुपीज किंवा रुपये वाचन करताना फोर पॉईंट टू फाईव्ह रुपीज किंवा चार पॉईंट पंचवीस रुपये असं आपल्याला म्हणता येईल सतरा रुपये आणि चार पैसे किंवा सेव्हन्टीन रुपीज फोर पैसा आपल्याला लिहायचं आता डेसिमल फॉर्म मध्ये किंवा दशांश अपूर्णांकांमध्ये तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की हा जो सेव्हन्टीन आहे हा कंप्लीट रुपीज आहे किंवा पूर्ण रुपये आहेत म्हणून सेव्हनटीन पॉईंट आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की एक रुपया म्हणजे शंभर पैसे म्हणजे आपल्याला दोन घरे इकडे ठेवायचे आहेत हे दोन घरे ठेवायचे आहेत तर त्यामध्ये या ठिकाणी फक्त चार आहे मग आपण लिहिताना शून्य चार किंवा झिरो फोर असं लिहायचं आहे म्हणजे सेव्हन्टीन पॉइंट झिरो फोर रुपीज किंवा रुपये आता या पुढच्याच आपण जर थर्टिन पॉइंट झिरो फाईव्ह रुपये असं दिलं आणि आपल्याला जर त्याला पैशांमध्ये घ्यायचं किंवा रुपये आणि पैसे तर हा जो पूर्णांक आहे किंवा थर्टीन पॉईंट पॉईंटच्या इकड्या असलेला आपण त्याला रुपीज म्हणायचं आहे कारण मोठ्याचं एकक असतं म्हणून थर्टीन रुपीज आणि हे जे पुढे आहेत हे झिरो फाईव्ह म्हणजेच फाईव्ह आणि ते असणार आहेत याच्यापेक्षा लहान एकक म्हणजे फाईव्ह पैसा किंवा पैसे तेरा रुपये पाच पैसे या ठिकाणी फोर्टी फोर हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन पॉईंट म्हणजे पॉईंटच्या इकडे जे आहेत ते रुपये असणार आहेत फोर हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन रुपीज आणि इकडे आहे फोर्टी एट तो आहे पैसे फोर्टी एट पैसा किंवा पैसे या पद्धतीने आपल्याला दश दिलेल्या रुपयांचं दशांशमध्ये लिहिता येईल आणि दशांशमध्ये दिलेलं असेल तर त्याचा आपल्याला रुपये आणि पैसे यामध्ये रूपांतर करता येईल दशांशच्या पुढे असलेले घर म्हणजेच पैसे असणार आहे तेवढं लक्षात घ्या आपण सहा पैसे रुपयांमध्ये कसे लिहू शकतो पहा हा सहा आहे आपल्याला रुपयांमध्ये तर काहीच नाही म्हणजे झिरो पॉईंट हे पैसे आहेत आपण हे पैशाच्याच घरात लिहूया रुपयांमध्ये शून्य आणि पैसे किती सहा तर आपण तो इथे दोन घरं ठेवायचे म्हणून आपण झिरो सिक्स अशा पद्धतीने लिहायचं म्हणजे झिरो पॉईंट झिरो सिक्स आणि हे आता जे आहेत ते आहेत रुपये किंवा रुपये थोडक्यात काय तर आपण हे पैसे आहेत यांचं रूपांतर रुपयांमध्ये करतोय म्हणजे आपण त्याला सहा हंड्रेडने डिवाईड करतोय याचा अर्थ हा सहा आपण लिहितो आणि दोन घरं एक दोन दशांश चिन्ह आणि शून्य म्हणजे झिरो पॉईंट झिरो सिक्स आणि आता हे हंड्रेडने डिवाईड केल्यानंतर काय झालेले आहेत रुपीज किंवा रुपये अशा प्रकारे आपण एकमेकांमध्ये रूपांतर करणं आणि दशांश अपूर्ण अंकामध्ये लेखन करणं पाहिलं यानंतर पाहूया ऍडिशन ऑफ रुपीज अँड पैसा किंवा रुपये आणि पैसे यांची बेरीज आपल्याला पाहायची आहे तर सर्वप्रथम एक उदाहरण या ठिकाणी घेतलं आपण आठ एट रुपीज सेव्हन्टी फाय पैसा प्लस सेव्हन्टीन रुपीज थर्टी फाय पैसा आठ रुपये पंच्याहत्तर पैसे अधिक सतरा रुपये पस्तीस पैसे एका बाजूला आपण रुपये लिहून घेतले दुसऱ्या बाजूला पैसे तर रुपयाच्या घरामध्ये रुपये लिहून घेऊ पहिल्यांदा आहे एट रुपीज मग रुपीज या ठिकाणी एट नंतर पैसा आहे सेवन्टी फाईव्ह पुन्हा या ठिकाणी सेव्हन्टीन रुपीज रुपीजच्या घरामध्ये सेवन्टीन आणि पैसा आहे थर्टी फाईव्ह तो पैशाच्या घरामध्ये आपण लिहून घेतला यांची आपल्याला करायची आहे ॲडिशन मग आता ॲडिशन करत असताना पाच अधिक पाच दहा हच्च्याला एक सात आणि तीन दहा एक अकरा एकशे दहा पैसे झाले आणि इकडे आहेत सात अधिक सात चौदा पंधरा शी पाच हच्च्या एक म्हणजे पंचवीस रुपये आणि एकशे दहा पैसे असं आपल्याला दाखवत आहे किंवा ट्वेंटी फाईव्ह रुपीज आणि वन हंड्रेड अँड टेन पैसा परंतु वन रुपी इज इक्वल टू हंड्रेड पैसा मापन आपण या एकशे दहा मधून जर हंड्रेड मायनस केला मायनस हंड्रेड तर किती उरेल या ठिकाणी टेन पैसा आणि जो मायनस केला तो इकडे प्लस करायचा आहे का तर हा हंड्रेड पैसा इज इक्वल टू वन रुपी किंवा शंभर पैसे म्हणजेच एक रुपये आहे मापन आपण काय केलं पैशांमधून शंभर पैसे काढून घेतले आणि रुपयांमध्ये त्याला प्लस केला तर एक रुपया प्लस झाला म्हणजे पंचवीस अधिकाही आहेत बरोबर सव्वीस म्हणून आपण लिहू शकतो ट्वेंटी सिक्स रुपीज आणि टेन पैसा या पद्धतीने किंवा सव्वीस रुपये आणि दहा पैसे हे त्याचं उत्तर आलेलं आहे पुढे पाहूया सब्ट्रॅक्शन ऑफ रुपी अँड पैसा ट्वेंटी सिक्स रुपीज ट्वेंटी फाईव्ह 10 rupes, पैसा मायनस टेन रुपीज आणि सेव्हन्टी फाईव्ह पैसा आता या ठिकाणी आपल्याला सव्वीस रुपये पंचवीस पैशामधून दहा रुपये पंच्याहत्तर पैसे वजा करायचे आहेत तर पाहूया एका बाजूला आपण रुपये किंवा रुपीज आणि दुसऱ्या बाजूला पैसे लिहून घ्यायचे आहेत आणि आता सव्वीस रुपये रुपयांच्या घरामध्ये सव्वीस पैसे पैशांच्या घरामध्ये लिहूया नंतर टेन रुपीस सेव्हन्टी फायव्ह पैसा इकडे लिहिला टेन आणि इकडे आहे सेवन्टी फाईव्ह आता या ठिकाणी जर विचार केला तर आपण सबट्रॅक्शन करतोय ट्वेंटी पैसा पैसामधून सेवन्टी फाईव्ह पैसा मायनस होऊ शकत नाही म्हणून आपण काय करायचंय या रुपीज कडून एक रुपया जो आहे तो घेतला तर या ठिकाणी येताना तो हंड्रेड पैसे होणार आहे कारण एक रुपया म्हणजेच शंभर पैसे वन रुपी इज इक्वल टू हंड्रेड पैसा आपण जरी तिकडून एक रुपया घेतला तर इकडे येताना तो, है? 100 है? तो है। है? किती झालेला आहे हंड्रेड पैसा आणि या घरात असलेला ट्वेंटी फाईव्ह पैसा अशा आता आपल्याकडे आहेत वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह पैसा मी इथे लिहितो वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह पैसे आता आपल्याकडे आहेत त्यापैकी आपल्याला मायनस करायचे आहेत सेवन्टी फाईव्ह पैसे पाहूया किती उरतात पाचमधून पाच गेले शून्य आणि बारामधून सात गेले तर पाच म्हणजे फिफ्टी पैसे या ठिकाणी रिमेनिंग आहे रिमेन आहेत फिफ्टी पैसे आणि आता इकडे पाहूया काय होतं यामधून आपण एक हच्चा दिला दिलाय म्हणजेच या ठिकाणी आता उरलेले आहेत ट्वेंटी फाईव्ह आणि या ट्वेंटी फाईव्हमधून मधून टेन गेले तर राहिले फिफ्टीन म्हणजे आन्सर जे आहे ते आहे फिफ्टीन रुपीज आणि फिफ्टी पैसे किंवा पैसा पंधरा रुपये आणि पन्नास पैसे अशा प्रकारे आपण सोडू शकतो पुन्हा एकदा लक्षात घ्या जर या वरच्या पैशांमधून खालचे पैसे जात नसतील किंवा मायनस होत नसतील तर त्या कंडिशनला आपण याच्याकडून एक जो आहे तो कॅरी घेणार आहोत आणि या ठिकाणून घेतलेला वन रुपी म्हणजेच तिकडे गेल्यानंतर होणार आहे हंड्रेड पैसे ते हंड्रेड पैसे आणि या ठिकाणी असलेला ट्वेंटी फाईव्ह असा आपल्याकडे आता वन ट्वेंटी फाईव्ह पैसा आणि त्यामधून आपल्याला सेवन्टी फाईव्ह पैसा मायनस करायचा आहे म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहिले फिफ्टी पैसा तो लिहून घेतला आणि नंतर इकडून एक हातच्या दिल्यामुळे इथे आता ट्वेंटी सिक्स मधून एक गेला म्हणजेच राहिले ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह मधून हे खालचे टेन गेले तर राहिले फिफ्टीन म्हणजे फिफ्टीन रुपीज अँड फिफ्टी पैसा हे त्याचं उत्तर असणार आहे आणि जर आपण दशांशमध्ये आपल्याला लिहायचं असेल तर फिफ्टीन पॉईंट आणि पुढे दोन घरं म्हणजे फिफ्टीन पॉईंट फिफ्टी आणि याला आपण जे एकक आहे ते देणार मोठ्या संख्येचं किंवा या दोघांमध्ये जो मोठा आहे त्याचं म्हणजेच रुपीज फिफ्टीन पॉईंट फिफ्टी रुपीज चला तर यावर आधारित काही प्रश्न पाहूया सराव करू या उदाहरणांचा इफ इक्वल नंबर्स अमाऊंट टू थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी फाइंड द टोटल नंबर ऑफ नोट्स ऑफ इच काइंड पाच दहा आणि वीस रुपये मूल्याच्या प्रत्येकी किती नोटा एकत्र केल्यास रुपये दोन हजार चारशे पन्नास रुपये होतील या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना सर्वप्रथम लक्षात घ्या इक्वल नंबर सगळ्या ज्या नोटा आहेत त्या इक्वल आहेत म्हणजे पाच रुपये फाईव्ह रुपयेच्या टेन रुपीजच्या आणि ट्वेंटी रुपीजच्या ज्या नोटा आहेत त्या इक्वल आहेत आणि आपल्याला अमाऊंट दिलेली असते तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपण सर्वप्रथम टोटल अमाऊंट आणि त्याला आपण डिवाइड करायचं आहे नोट कोणत्या कोणत्या आहेत तर फाईव्ह प्लस टेन प्लस ट्वेंटी या सगळ्यांची आपण खाली जी आहे ती ऍडिशन करायची आहे किंवा सम लिहायची आहे तर एकूण जी रक्कम आहे ती वरती एकूण रक्कम आणि खाली काय करणार आहोत आपण या ज्या प्रकारच्या नोटा आहेत त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे पाचची ची दहाच्या आणि वीसच्या नोटा आहेत म्हणून या ठिकाणी आपण या सगळ्यांची बेरीज केली तर पाहूया काय उत्तर येतं एकूण रक्कम आहे दोन हजार चारशे पन्नास आणि खाली वीस अधिक दहा तीस अधिक पाच म्हणजे पस्तीस आता जर हा आपण भागाकार केला किंवा हे डिव्हिजन सोल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळेल की प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असेल तर पाहूया या ठिकाणी भाग देत असताना जर आपण थर्टी फायचं टेबल म्हणता येणार नाही तर पटकन आपल्याला काय म्हणता येईल किंवा थर्टी फायचं टेबल तयार करून नंतर आपण डिवाइड करण्यापेक्षा दोन्ही संख्यांना डिवाईड करू शकतो अशी एक संख्या शोधायची आहे आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिल्या त्यानुसार आपल्याला आहे की जर शेवटी शून्य किंवा पाच झिरो अँड फाईव्ह या दोघांपैकी असेल तर त्या संख्येला आपण ने डिवाईड करू शकतो मग मी दोन्ही संख्यांना काय करतो सेम नंबरने जर मी डिवाईड केलं तर याची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होणार नाही म्हणून मी दोन्ही संख्यांना ने डिवाइड करणार आहे फाईव्ह सेवन जा थर्टी फाईव्ह नंतर फाईव्ह फाईव्ह फोरचा ट्वेंटी आता या ट्वेंटी फोरमधून ट्वेंटी मायनस केला तर राहिलेल्या आहेत फोर आणि हा आहे फाईव्ह तर पुन्हा एकदा फोर आणि 5, म्हणजे फोर्टी फाईव्ह झालेला आहे म्हणजे फाईव्ह जा फोर्टी आणि हा झिरो आहे तसा ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे नंतर आहे फोर हंड्रेड आणि खाली उरलेला आहे सेवन पुन्हा या सेवन याला जर भाग जातोय तर आपण देऊया सेवन वन जा सेवन 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 जा फोर्टी नाईन आणि हा झिरो आहे तसाच म्हणजे स प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असणार आहेत या ठिकाणी सत्तर किंवा सेवन्टी आता आपण चेक करूया की जर पाच रुपयाच्या सेवन्टी नोट तर किती त्याची अमाऊंट होते तो साता तर सातापाचा पस्तीस आणि हा शून्य तर तीनशे पन्नास रुपये झाले जर आपण म्हटलं की दहा रुपयाच्या पण सत्तर नोट आहेत साथ साथ तर सात एक सात आणि हे दोन शून्य म्हणजे ते सातशे रुपये झाले आणि जर आपण म्हटलं की वीस रुपयाचे सुद्धा सत्तर नोट आहेत तर त्याची किती अमाऊंट होते पाहूया सात दुने चौदा आणि हे दोन शून्य आणि हे सर्व मिळून आपल्याला दिलेले अमाऊंट होते का ते आपण चेक करूया शून्य पाच सात अधिक तीन दहा आणि चार चौदा चला एक एक अधिक एक एक अधिक एक दोन म्हणजे अशा प्रकारे दोन हजार चारशे पन्नास रुपये झाले आपल्याला क्वेश्चन होता तर प्रत्येक प्रकारच्या किती नोट तर प्रत्येक प्रकारच्या सत्तर नोट्स आहेत जर आपल्याला असं विचारलं असतं एक की एकूण किती नोट नंबर ऑफ नोट्स असं जर विचारलं असतं तर त्यामध्ये फाईव्ह रुपीचे आहेत से सेवन्टी टेन रुपयेचे आहेत से सेवन्टी आणि ट्वेंटीच्या पण सेवन्टी म्हणजे टोटल नोट्स आहेत त्रिक एकवीस आणि हा शून्य म्हणजे दोनशे दहा नोट्स या ठिकाणी आहेत परंतु आपल्याला विचारला आहे की प्रत्येक प्रकारच्या किती नोट आहेत तर प्रत्येक प्रकारच्या सत्तर नोट आहेत जर टोटल नोट्स विचारल्या असत्या तर या ठिकाणी आन्सर आला असतं आपलं टू हंड्रेड अँड टेन पुढचा क्वेश्चन पाहूया शालिनी परचेस अ कंपास बॉक्स फॉर रुपीज वन हंड्रेड अँड ट्वेंटी अँड अदर एज्युकेशनल मटेरियल फॉर रुपीज फोर हंड्रेड अँड टू हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह शी गेव द शॉपकीपर अ फाईव्ह हंड्रेड रुपी नोट व्हाट अमाऊंट विल शी गेट बॅक शालिनीने कंपास पेटी रुपये एकशे वीस ला खरेदी केली आणि इतर शैक्षणिक साहित्य रुपये दोनशे पंचेचाळीस ला खरेदी केले तिने दुकानदारास पाचशेची नोट दिल्यास तिला किती रुपये परत मिळतील तर पाहूया सर्वप्रथम ती दुकानदार जो आहे तो दिलेल्या माला एवढे पैसे काढून घेईल म्हणजे किती रुपये काढून घेईल पाहूया तर कंपास कितीचे आहे कंपास आहे रुपीस वन हंड्रेड अँड ट्वेंटी आणि ऑदर ऑदर एज्युकेशनल मटेरियल आहे ते रुपीज टू हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह तर एवढे पैसे दुकानदार जो आहे तो काढून घेईल म्हणजे पाच चार अधिक दोन सहा आणि दोन एक तीन तो रुपये तीनशे पासष्ट त्याचे घेईल आपण दुकानदाराला पाचशेची नोट दिली म्हणजे या पाचशे रुपयामधून तो त्याचे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज जे आहेत ते मायनस करेल आणि जे राहिलेले आहेत ते पैसे आपल्याला रिटर्न देईल म्हणजे झिरो नंतर या ठिकाणी टेनमधून फाईव्ह गेलं तर फाईव्ह आणि पुन्हा पाचमधून हे चार गेले तर एक म्हणजे वन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज आपल्याला म्हणजेच या ठिकाणी शालिनीला रिटर्न मिळतील रुपीज वन हंड्रेड अँड फिफ्टी अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा सांगतो ज्यावेळेस आपल्याला दिलेल्या गोष्टी आहेत ज्या 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 वस्तू आपण खरेदी केल्या त्यांची एका बाजूला ॲडिशन करून घ्या म्हणजे आपल्याला एकूण किती रुपये त्या दुकानदाराला द्यायचे हे आधी काढून घ्या आणि त्यानंतर आपण जेवढे रुपये दुकानदाराला दिले त्यामधून ते मायनस करा म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे ईप रुपीज फोर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड आर डिस्ट्रीब्युटेड इक्वली अमाऊंट फोर्टी फाईव्ह पर्सन्स हाऊ मेनी रुपीज विल इच पर्सन गेट अठ्ठेचाळीस हजार सहाशे हे पंचेचाळीस लोकांमध्ये समान वाटले आता ज्यावेळेस समान वाटतो आपण त्यावेळेस याचा अर्थ आहे की त्याचे आपण पार्ट करतो आणि हे जे पार्ट आहे ते किती करायचे आपल्याला फोर्टी फाईव्ह म्हणजेच थोडक्यात आपल्याला फोर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड चे डिवायडेशन करायचं आहे फोर्टी फाईव्ह तर पाहूया हा भागाकार करत असताना पुन्हा एकदा आपण मागील उदाहरणात केला त्याच पद्धतीने की वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला आपण शेवटी पाहिलं तर झिरो आणि फाईव्ह आहे म्हणजे या दोघ संख्या फाइवने डिव्हिजिबल आहेत किंवा पाचने या दोन्ही संख्यांना भाग जाणार आहे तर पाहूया पाचने भाग देतो पाच नम पंचेचाळीस पाच नम पंचेचाळीस आता या अठ्ठेचाळीस मधून पंचेचाळीस गेले तर उरले तीन तीन आणि हा सहा आता छत्तीस झालेले आहेत थर्टी सिक्स मग पाचने भाग देतोय तर फायव्ह सेवनचा थर्टी फायव्ह उरला एक हा वन आणि हा झिरो आता टेन आहे तर फायव्ह टू चा टेन आणि हा झिरो आहे तसाच पुन्हा एकदा जे उरलेलं आहे ते लिहून घेतो नाईन थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी आणि त्याला आपल्याला पुन्हा एकदा डिवाइड करायचं आहे नाईनने नाईन वन जा नाईन नाईन वन झा नाईन नंतर हा सेवन नाईनपेक्षा स्मॉल आहे म्हणून आपण झिरोने आधी एक भाग द्यायचा आहे आणि त्यानंतर आता सेवन्टी टू आहे नाईन एट झा सेवन्टी टू आणि हा झिरो आहे तसाच लिहून घेतला म्हणजे एका माणसाला एक हजार ऐंशी रुपये आपल्याला द्यावे लागतील त्यावेळेस ते समान भागामध्ये त्याची विभागणी होईल ज्यांना या पद्धतीने भाग देता देता येत नसेल त्यांनी हा भागाकार या पद्धतीने केला तरी चालेल फोर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड आणि त्याला तुम्ही डिवाइड करायचं आहे फोर्टी फाईव्ह याचंही आन्सर येणार आहे वन थाउजंड एटीन म्हणजे प्रत्येक पर्सन आपण किती रुपये देणार आहोत वन थाउजंड अँड रुपीज वन थाउजंड ट्वेंटी वॉट इज द नंबर ऑफ रुपीज फिफ्टी नोट्स हॅज ही विथ हिम धनेश जवळ एक हजार वीस रुपये असून त्यामध्ये पन्नास रुपयाची वीस रुपयाची दहा रुपयाची आणि पाच रुपयाच्या समान नोटा आहेत तर पन्नास रुपयाच्या नोटा किती आता हा क्वेश्चन सुद्धा आपला जो फर्स्ट क्वेश्चन होता त्यासारखाच आहे की आपण सर्वप्रथम टोटल अमाऊंट किंवा त्याला आपण एकूण रक्कम आणि त्याला डिवाइड करायचं आहे या सर्व नोट्स जेवढे आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे फिफ्टी रुपयाचे आहे ट्वेंटी रुपयेची आहे टेन रुपयेची आणि फाईव्ह रुपयेची या सर्वच्या सर्वची जी संख्या आहे किंवा नंबर आहे तो इक्वल आहे म्हणून आपण या पद्धतीने सोडवणार आहोत फिफ्टी रुपीज ट्वेंटी टेन अँड फाईव्ह या सगळ्यांच्या एकूण नोटा समान आहेत प्रत्येकाच्या नोटा समान आहेत म्हणून आपण या सगळ्यांची बेरिज करून त्याला भाग द्यायचा आहे तर मग आपल्याकडे एकूण रक्कम आहे या ठिकाणी एक हजार वीस किंवा वन थाउजंड अँड ट्वेंटी त्याला आपण डिवाइड करायचं आहे फिफ्टी प्लस ट्वेंटी सेवन सेव्हन्टी प्लस टेन टोटल अमाऊंट एकूण रक्कम आहे आपल्याकडे एक हजार वीस रुपये किंवा वन थाउजंड अँड ट्वेंटी रुपीज आणि या सर्व नोट ज्या आहेत त्या सगळ्यांचे आपण जर बेरीज केली तर पन्नास अधिक वीस सत्तर ऐंशी आणि पंच्याऐंशी किंवा एटी फाईव्ह ही त्यां या सगळ्यांची सम आलेली आहे आता या एटी फायवने आपल्याला डिवाईड करायचं आहे वन थाउजंड अँड ट्वेंटीला पाहूया काय आन्सर येतं दोघांचंही पुन्हा एकदा पाहिलं तर दोघांनाही फाईवने आपण डिवाईड करू शकतो म्हणजे फाईव्ह वन जा फाईव्ह आणि फाईव सेवन जा थर्टी फाईव्ह इकडे जर पाहिलं तर फाईव्ह टू जा टेन नंतर झिरो आणि फाईव्ह फोर जा ट्वेंटी दोनशे चार छेद सतरा उरलेला आहे सेवन्टीन वन जा सेवन्टीन इथेही सेवन्टीन वन जा सेवन्टीन जे रिमेन आहेत ते तीन आणि हा चार म्हणजे थर्टी फोर झालेला आहे तर सेवन्टीन टू जा थर्टी फोर म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक प्रकारच्या किती नोटा येणार आहेत तर ट्वेल्व किंवा इज टाईप ऑफ नोट्स देर आर ट्वेल्व तर या ठिकाणी बारा नोटा आहेत प्रत्येक प्रकारच्या मग जर आपण आपल्याला क्वेश्चन विचारलाय की रुपीज पन्नासच्या किंवा फिफ्टी रुपीजच्या किती नोटा आहेत तर त्या सुद्धा असणार आहेत ट्वेल्व आणि जर ऑल एकूण नोटा जर विचारल्या असतात आपल्याला एकूण नोटांची संख्या तर आपण किती मिळाले असते पाहूया एक प्रकारच्या म्हणजे पन्नास रुपयाच्या बारा आहेत त्यानंतर वीस रुपयाच्या जे नोटा आहेत त्या सुद्धा बारा आहेत दहा रुपयाच्या आहेत दहा रुपयाच्या नोटांची संख्या ही बारा आणि पाच रुपयाच्या नोटांची संख्या देखील बारा अशा एकूण बारा चौक अठ्ठेचाळीस या ठिकाणी एकूण नोट्स आहेत नोट्स नेहा हॅज ट्वेल्व हंड्रेड रुपीज नोट्स एट फाईव्ह रुपी नोट्स अँड फिफ्टीन टेन रुपी नोट्स हाऊ मच मनी इन ऑल डज नेहा हॅव नेहाकडे शंभराच्या बारा नोटा आहेत पाचच्या आठ नोटा आहेत आणि दहाच्या पंधरा नोटा आहेत तर तिच्याजवळची एकूण रक्कम किती मग आता जर आपल्याला सांगितलेली गोष्ट की नोट कितीची आहे ती पाहूया आपण आणि त्याला जर आपण नंबर ऑफ नोट्स हा जर ही मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे किती अमाऊंट आहे तर पाहूया सर्वप्रथम नोट आहे हंड्रेडची 100 हंड्रेडच्या 100 ची नोट आहेत ट्वेल्व हंड्रेडच्या नोट आहेत ट्वेल्व तर किती रुपये होत आहेत त्याचे तर ट्वेल्व वन जर ट्वेल्व आणि हे दोन झिरो आहेत तसेच म्हणजे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड त्यानंतर तिच्याकडे आहेत एट एट फाईव्ह रुपी नोट्स

म्हणजे टोटल अमाऊंट जे आहे ते आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड नाइन्टी किंवा एक हजार तीनशे नव्वद रुपये इफ ट्वेल् इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस फॉर द कॉस्ट रुपीज फिफ्टी वन थाउजंड वॉट इज द कॉस्ट ऑफ वन अप्लायन्स बारा इलेक्ट्रिक वस्तूंची किंमत एक्कावन्न हजार असल्यास एका वस्तूची किंमत किती थोडक्यात या ठिकाणी आपल्याला बारा वस्तूंची किंमत दिली आहे आणि बारा वस्तूंची किंमत आहे एकावन्न हजार रुपये आणि एका वस्तूची किंमत विचारलेली आहे अनेकांची किंमत माहीत आहे त्यावरून एकाची काढायची आहे आपण भागाकार या टॉपिकमध्ये पाहिलं की अनेकावरून एकाची किंमत काढत असताना आपण भागाकार करणार आहोत म्हणजेच फिफ्टी वन थाउजंड त्याला आपण डिवाइड करायचं आहे ट्वेल्व तर पाहूया काय येतं ज्यांना या पद्धतीने जमत नाही त्यांनी एक्कावन्न हजारला बाराने भाग द्या जे उत्तर येतं ते पाहूया ट्वेल्व वन झा ट्वेल्व ट्वेल्व फोर झा फोर फोर्टी एट तीन उरलेला आहे आणि हा शून्य या ठिकाणी थर्टी झालेला आहे ब ट्वेल टू झा ट्वेंटी फोर उरलेला आहे सिक्स आता सिक्स आणि झिरो सिक्स्टी तर आता पुन्हा बारा पंचे साठ किंवा ट्वेल्व फायज सिक्स्टी आणि हा झिरो आहे तसाच म्हणजे जी एक वस्तू आहे तिची किंमत येणार आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये किंवा रुपीज फोर हंड्रेड फोर थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी कॉस्ट ऑफ वन ॲप्लायन्स किंवा एका वस्तूची किंमत आलेली आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये